Welcome all of you in the session of simple machines. This is the third part of our simple machines. So today we are going to solve some numericals related with the simple machine. So before starting numericals, we will see what formula we required to solve the numericals. So first one is the mechanical advantage. त्याला आपण यांत्रिक फायदा असं म्हणलेलं आहे. सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. हियर डब्ल्यू इज द लोड अँड पी इज द एफर्ट. सेकंड वन इज द व्हेलॉसिटी रेशो. सो इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ह बाय द एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ह बाय द लोड. थर्ड इज द इफिशियन्सी. इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशो. We can say that it is the ratio of output to the input also. And last one, all the levers are functioning in the following principle, that is load into load arm is equal to effort into effort arm. So for this section we need all these formulas. So let's start with the numericals. First one, calculate the mechanical advantage, velocity ratio and efficiency if a machine mass of 120 kg is lifted to a height of 5 meter by a force of 60 kg moving 15 meter. आता इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे. लोड दिलेला आहे, लोड आर्म दिलेली आहे, एफर्ट दिलेला आहे, एफर्ट आर्म दिलेले आणि त्यांचा वापर करून आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. सो लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल. गिवन डेटा डब्ल्यू इज इक्वल टू 120 kg, पी इज इक्वल टू 60 kg, एल इज इक्वल टू 5 meter, स्मॉल एल इज इक्वल टू 15 meter. So first we have to find out the mechanical advantage. So let's see how to find out mechanical advantage. So what is the formula for mechanical advantage? MA is equal to W upon P. आता इथे व्हॅल्यू ठेवूयात W आणि P ची. सो MA is equal to 120 divided by 60. 120/60 भागाकार करून घ्या. आन्सर असेल 2. सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू 2. नेक्स्ट व्हेलॉसिटी रेशो. सो व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू एफर्ट आर्म डिवाइड बाय लोड आर्म. इथे व्हॅल्यू ठेवूयात. सो 15/5. सो व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 3. पुढे असेल इफिशियन्सी ऑफ मशीन. सो इफिशियन्सी ऑफ मशीन इज इक्वल टू MA/VR/100. व्हॅल्यूज ठेवूयात. एन इटा इज इक्वल टू 2/3. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपण फाइंड केलं होतं, तो आहे 2. व्हेलॉसिटी रेशो आहे 3. सो 2/3 × 100 इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये असते, त्यामुळे इंटू 100 केलेलं आहे. कॅल्क्युलेट करूयात. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 0.6666 × 100. 100 मल्टिप्लाय केलं, पर्सेंटेजमध्ये चेंज केलं तर ते असेल 66.66%. सो इफिशियन्सी ऑफ मशीन इज 66.66%. बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आलेला आहे 2, व्हेलॉसिटी रेशो आहे 3 आणि इफिशियन्सी असेल 66.66%. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. कॅल्क्युलेट द वर्क डन अँड हॉर्स पॉवर रिक्वायर्ड इफ इट इज रिक्वायर्ड टू बी रेज टू अ हाईट ऑफ 6 meter इन 20 seconds and using a pulley block, a weight of 1 kg is raised with a force of 15 kg. आता इथे आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज विचारलेलं आहे, तसंच वर्क डन आणि हॉर्स पॉवर पण कॅल्क्युलेट करायची आहे. आणि गिवन काय असेल की हाईट दिलेली आहे, किती हाईटपर्यंत आपल्याला ते जो लोड आहे तो कॅरी करायचा आहे, तो किती वेळामध्ये कॅरी करायचा आहे हे पण दिलेलं आहे. तसंच लोड किती आहे आणि एफर्ट किती आहे हे पण त्यांनी दिलेलं आहे. सो लेट्स सॉल्व दिस. गिवन डेटा डब्ल्यू इज इक्वल टू 180 kg, पी इज इक्वल टू 15 kg, कॅपिटल एल इज इक्वल टू 6 meter अँड टी इज इक्वल टू 27 seconds. सो फर्स्ट वी फाइंड आउट द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज.
MA is equal to W upon PSL. So put the values here. So MA is equal to 180 divided by 15. MA is equal to 12. ये mechanical advantage इते 12 आलेला है. आता पुढे work done आणि horsepower calculate करूयात. So work done is equal to force into distance moved. तुम्हाला आता work power and energy हा chapter यापूर्वीच झालेला आहे. त्या chapter मध्ये आपण बघितलं होतं work done is equal to force into distance moved. आता इथे force किती आहे? तर तो असेल 15. म्हणजे किती फोर्स आपण अप्लाय करत आहे तो असणार आहे 15 किलोग्राम आणि डिस्टन्स किती मूव करायचं आहे तर 6 मीटर. सो वर्क डन इज इक्वल टू 15 × 6. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे वर्क डन इज इक्वल टू 90 किलोग्राम मीटर. तर वर्क डन कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यानंतर आपण हॉर्स पॉवर कॅल्क्युलेट करूयात. सो पॉवर इज द रेट ऑफ चेंज ऑफ वर्क डन पर युनिट टाइम. म्हणजे पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम हा फॉर्म्युला असेल. वर्क डन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 90, टाइम दिलेला आहे 20 सेकंड. सो 90 डिवाइड बाय 20 व्हॅल्यू येईल 3.33 किलोग्राम मीटर पर सेकंड. पण त्यांनी पॉवर जी आहे ती आपल्याला हॉर्स पॉवर मध्ये विचारलेली आहे, तर आपल्याला इथं कन्वर्जन करावं लागेल. किलोग्राम मीटर पर सेकंडचं आपल्याला एचपी मध्ये कन्वर्जन करायचं. तर युनिट चॅप्टर मध्ये आपण तिथे कन्वर्जन्स पाहिलेले आहे. बघा 75 किलोग्राम मीटर पर सेकंड इज इक्वल टू 1 HP असेल. मग 3.33 किलोग्राम मीटर पर सेकंड म्हणजे किती HP? सो पॉवर इज इक्वल टू 3.33 × 1/75. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे आपण. आता 3.33 / 75 केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 0.04444 HP. सो पॉवर इज इक्वल टू 0.0444 HP. न्यूमरिकल नंबर 3. कॅल्क्युलेट द लोड ऍट अ बी इफ द लोड इज इन बॅलन्स कंडिशन. इफ अ रॉड ए बी इज 8 मीटर लॉंग अँड हॅज गॉट अ वेट ऑफ 10 किलोग्राम ऍट ए, द फलक्रम इज 3 मीटर फ्रॉम बी. आता इथे बघा काय काय विचारलेलं आहे. कॅल्क्युलेट द लोड ऍट अ बी असं म्हणलेलं आहे आपल्याला. लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. तसंच इफ द लोड इन द बॅलन्स कंडिशन इफ रॉड इज 8 मीटर लॉंग. रॉडची लेंथ दिलेली 8 मीटर. तसंच हॅज गॉट अ वेट ऑफ 10 किलोग्राम ऍट ए जो कॉर्नर आहे किंवा ए जो पॉईंट आहे तिथे जो लोड आहे तो 10 किलोग्राम आहे. तसंच फलक्रम इज 3 मीटर फ्रॉम बी. जो फलक्रम आहे टेकू आहे तो बी पासून 3 मीटर वरती आहे. तर बी पशी किती लोड आहे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सॉल्व करूयात. गिवन डेटा W इज इक्वल टू 10 kg म्हणजे लोड दिलेला आहे 10 kg. त्यानंतर L दिलेला आहे म्हणजे एफर्ट आर्म स्मॉल L. कारण E हे जे आहे किंवा बी वरती जो लोड आहे तो एफर्ट आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे बी टू एफ हे जे डिस्टन्स आहे ते एफर्ट आर्म असणार आहे. सो स्मॉल L इज इक्वल टू 3 मीटर. कॅपिटल L किती असेल म्हणजे लोड आर्म किती असणार आहे 5 मीटर. तर इथे फाइंड आउट आपल्याला पी करायचे म्हणजेच एफर्ट. आता इथे आपल्याला कुठलं यूज करावं लागेल, प्रिन्सिपल ऑफ लिव्हर्स यूज करावं लागेल. म्हणजेच लोड इंटू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इंटू एफर्ट आर्म हे प्रिन्सिपल आपल्याला यूज करावं लागेल. सो W इंटू L इज इक्वल टू पी इंटू L. व्हॅल्यूज ठेवूयात. W ची व्हॅल्यू 10, कॅपिटल L ची व्हॅल्यू 5, पी जशी तसं राहील. पी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि स्मॉल L ची व्हॅल्यू 3 असेल. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे पी इज इक्वल टू 16.67 किलोग्राम. सो द लोड ॲट अ बी इज 16.67 किलोग्राम. एक्झाम्पल नंबर 4. अकॉर्डिंग टू फिगर द लिव्हर हॅज टू सपोर्ट अ 100 किलोग्राम लोड विथ अ 70 किलोग्राम इक्विव्हॅलंट फोर्स सप्लाय टू इट. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लोड अँड द पॉइंट ऑफ द फोर्स. आता इथे बघा काय विचारलेलं आहे की एक फलक्रम आहे म्हणजे टेकू आहे. टेकूला किती लोड सहन करायचा आहे 100 किलोग्रामचा. त्यासाठी त्यांनी सपोर्ट कितीचा दिलेला आहे 70 किलोग्राम. म्हणजेच लोड इथं झालेला आहे 100 किलोग्राम आणि एफर्ट झालेला आहे 17 किलोग्राम. आता जो एफर्ट
आणि लोड यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता जर तुम्ही डायग्राम बघितले तर डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला फलक्रम टू लोड हे डिस्टन्स दिलेलं आहे 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता बघूया ते कसं सॉल्व्ह करायचं. ते गिव्हन डेटा काय असेल, डब्ल्यू इज इक्वल टू 100 किलोग्राम, पी इज इक्वल टू 17 किलोग्राम. आपण आता इथे L1 असं म्हणलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर लोड आर्मला आपण कॅपिटल L असं वापरतो, पण डायग्राम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की फलक्रम टू एफर्ट हे डिस्टन्स L मानलेलं आहे, त्यामुळे आपण लोड आर्मसाठी इथे L1 असं सिम्बॉल यूज केलेलं आहे. सो L1 इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. आता L म्हणजे एफर्ट आर्म असणार आहे. टू फाइंड L म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे L साठी अगोदर, आणि त्यानंतर मग 100 किलोग्राम आणि 17 किलोग्राम यांच्यामधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर ते बघूयात कसं काय. डायग्राम बघितले तुम्ही, 100 किलोग्राम टू 17 किलोग्राम हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण X असं मानलेलं आहे. जर आपल्याला कॅपिटल L ची व्हॅल्यू मिळाली, त्यामधनं जर आपण 50 सेंटीमीटर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला X ची व्हॅल्यू मिळेल. आता कॅपिटल L कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी पुन्हा आपल्याला लिव्हर्सचं प्रिन्सिपल यूज करावं लागेल. सो लोड इन टू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इन टू एफर्ट आर्म. बघा L1 लोड आर्म असं म्हणलेलं आहे, कॅपिटल L ला आपण एफर्ट आर्म असं म्हणलेलं आहे. आता इथे व्हॅल्यूज पुट करूयात आणि कॅपिटल L फाइंड आउट करूयात. सो W इज 100, L1 इज 50 सेंटीमीटर, P इज 17 किलोग्राम. सो 100 इंटू 50 इज इक्वल टू 17 इंटू L. सो L इज इक्वल टू 294.18 सेंटीमीटर. म्हणजे आता जे एफर्ट आर्म आहे त्याची लेंथ किती आहे, तर 294.18 सेंटीमीटर एवढी आहे. कॅपिटल L मिळालेला आहे आपल्याला, तर त्याचा वापर करून आपण X फाइंड आउट करू शकतो. सो X इज इक्वल टू कॅपिटल L मायनस कॅपिटल L1. व्हॅल्यूज पुट करूयात, X इज इक्वल टू 294.18 मायनस 15. सो X इज इक्वल टू 244.18 सेंटीमीटर. म्हणजेच 100 किलोग्राम आणि 17 किलोग्राम यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे तर ते असणार आहे 244.18 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 5. इन द फिगर गिव्हन बिलो इन अ बेल क्रँक लिव्हर AFB ऑन परपेंडिक्युलर AF द फोर्स P इज 40 किलोग्राम, वेट इज ऑन परपेंडिक्युलर FB, फाइंड द मेजर ऑफ W. इथे बघा ही कसली दिलेली आहे, बेल क्रँक लिव्हर दिलेली आहे आपल्याला. या बेल क्रँक लिव्हरमध्ये त्यांनी एफर्ट दिलेला आहे 40 किलोग्राम. त्यानंतर एफर्ट आर्म जी आहे ती दिलेली आहे 20 सेंटीमीटर. त्यानंतर लोड आर्म जी आहे ती दिलेली आहे 15 सेंटीमीटर. आणि यांचा वापर करून आपल्याला W म्हणजे लोड फाइंड आउट करायचं आहे. तर इथेही आपल्याला प्रिन्सिपल ऑफ लिव्हर वापरावं लागेल, म्हणजे लोड इंटू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इंटू एफर्ट आर्म. सो W इंटू कॅपिटल L इज इक्वल टू P इंटू स्मॉल L. व्हॅल्यूज पुट करूयात, W इंटू 15 इज इक्वल टू 40 इंटू 20. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 53.33 किलोग्राम. म्हणजेच वेट किती असणार किंवा W किती असणार आहे ते 53.33 किलोग्राम असेल. एक्झाम्पल नंबर 6, फर्स्ट ऑर्डर लिव्हर प्लायर्सचं एक्झाम्पल आहे. डेटा बघा काय काय गिव्हन आहे. एफर्ट ॲट F1 इज इक्वल टू 90 न्यूटन, आर्म R1 इज इक्वल टू 380 मिलीमीटर, आर्म R2 इज इक्वल टू 36 मिलीमीटर, फाइंड कटिंग फोर्स F2 इज इक्वल टू --n्यूटन्स. साईडला तुम्हाला डायग्राम दिसत आहे, तिथे F1, F2, R1, R2 मेन्शन केलेले आहेत. मिडलचा जो पॉइंट आहे तो फलक्रम पॉइंट आहे. सो हिअर गिव्हन डेटा इज F1 म्हणजे एफर्ट आहे 90 न्यूटन, R1 म्हणजे एफर्ट आर्म आहे 380 मिलीमीटर, R2 36 मिलीमीटर. आपल्याला कॅल्क्युलेट F2 करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला लिव्हरचं प्रिन्सिपल यूज करावं लागेल. सो F2 इंटू R2 इज इक्वल टू F1 इंटू R1. लोड इंटू लोड आर्म इज इक्वल टू एफर्ट इंटू एफर्ट आर्म. सो F2 इंटू 36 इज इक्वल टू 90 इंटू
380. कैलकुलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 950 न्यूटन, म्हणजेच लोड किती आहे 950 न्यूटन. थँक्यू ऑल ऑफ यू. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द सिम्पल मशीन चॅप्टर.